सृजनशील मन म्हणजे नेमकं काय असतं तुम्हाला किती मोठं उत्तर पाहिजे तुम्हाला जितका मोठा द्यायचं असेल तितका हे पहा माइंड हा इंग्रजी शब्द असं काहीच सांगत नाही कारण नुसता एक सर्वसाधारण शब्द आहे जो मनाचे वेगवेगळ्या आयामांबद्दल काहीच सांगत नाही मन म्हणजे असं काही नाहीये ते फक्त एका जागी आहे आणि काहीतरी करतंय ठीक आहे खर तर मन अशी कुठली गोष्टच नाहीये योगिक परंपरेमध्ये मन नाहीच आहे एक भौतिक शरीर आहे एक मानसिक शरीर आहे कारण सध्या तुम्ही ज्याला मन म्हणताय हे स्मृती आणि बुद्धिमत्तेचं एक ठराविक मिश्रण आहे तुमच्या शरीरात स्मृती आहे तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा कितीतरी जास्त स्मृती आहे जर मला तुमचंच उदाहरण घ्यायचं झालं माफ करा मी सारखं तुम्हाला त्रास देतोय तुम्हाला नक्कीच लक्षात नसेल तुमची खापर 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 आजी कशी दिसत होती पण तिचं नाक सध्या तुमच्या चेहऱ्यावर आहे हो ना तुम्हाला जाणीवपूर्वक काहीच लक्षात नाहीये पण तुमच्या शरीराला शंभर टक्के लक्षात आहे पहा दहा पिढ्यान आधी तुमची आजी कशी दिसत होती ते तुमच्या शरीराला अजूनही आठवत आहे लाखो वर्षाआधी तुमचे पूर्वज कसे होते अजूनही तुमच्या शरीराला आठवत आहे नाही का ते काही विसरलेलं नाहीये आणि ते विसरणारही नाहीये तुमचं मन या प्रकारची स्मृती बाळगायला सक्षम नाही आहे तुमच्या शरीरात लाखोपट जास्त स्मृती आहे तुमच्या तथाकथित मेंदूपेक्षा हा सगळा प्रवाह मेंदूकडे आणि बौद्धिक प्रक्रियेकडे जाणारा हा युरोपीय देशांकडून आलाय त्यांनी विचाराला खूप जास्त दिलं आहे हे असं घडलंय कारण त्यांचा समाज खूप दबावाखाली राहिला धार्मिक संस्थांच्या दबावाखाली जिथे तुम्ही त्या पुस्तकात जे लिहिलेले त्यापासून वेगळा विचार करू नये अन्यथा तुम्ही मेलात ते खूप काळासाठी असे जगले आणि यामुळे जेव्हा त्यांना थोडं विचारांचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं त्यांना त्यांच्या विचारांचं खूप कौतुक वाटू लागलं जरा समजून घेऊया की विचार कुठून निर्माण होतो तुम्ही जे विचार करता तो तुम्ही आधी गोळा केलेल्या माहितीतूनच निर्माण होतो ह्याचा अर्थ तुम्ही कधीच नवीन कशाचा विचार करू शकत नाही तुम्ही रिसायकल करू शकता नव्याने मांडू शकता तुम्ही त्याचं वेगवेगळ्या प्रकारे मिश्रण करू शकता पण तुम्ही पूर्णपणे नवीन असा कुठलाच विचार करू शकत नाही काहीतरी नवीन निर्माण करणं हे विचाराच्या प्रकृतीच बसत नाही तो फक्त भूतकाळच रिसायकल करू शकतो ह्याचा अर्थ जर तुम्ही फक्त विचार प्रक्रियेलाच वाहून घेतलं जर तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेला खूप महत्त्व दिलं तर तुम्ही खात्री करताय की तुमच्या जीवनात काहीच नवीन घडणार नाही म्हणून विचाराला अशा प्रकारचं महत्त्व देण्याची गरज नाही म्हणूनच या संस्कृतीमध्ये विचाराला कधीच इतकं महत्त्व दिलं गेलं नाही तुमचे विचार म्हणजे एक मानसिक ड्रामा आहे आम्ही त्याला काहीच विशेष महत्त्व देत नाही कारण तो तुमचा ड्रामा आहे तुमचा ड्रामा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे इतर कोणासाठी त्यांचा ड्रामा महत्त्वाचा आहे सगळ्यांना वाटतं की त्यांचा ड्रामा विश्वातला सर्वात महत्वाचा ड्रामा आहे हा सगळ्यांचा अनुभव आहे कारण ते त्यांच्या मानसिक ड्रामामध्ये इतके अडकलेले आहेत या या मानसिक ड्रामाने तुमच्या आयुष्याच स्वरूप ठरवू नये कारण ही एक शुल्लक जीवन, जीवन हे कितीतरी सखोल बुद्धिमत्ता आहे तुमच्या बुद्धीपेक्षा आपण असं बघूया योगिक प्रणाली मनाचे सोळा भाग करते ह्या सोळा भागांना आणखी विभागलं गेलंय आणि असे चौऱ्याऐंशी हजार भाग झालेले आहेत पण आता जर मी चौऱ्याऐंशी हजार बद्दल बोलायला लागलो तर आत्ताच काही लोक नाही म्हणू लागलेत म्हणून मी त्याचे चार भाग करतो मी ऐंशी भाग काढून टाकले ठीक आहे तुमच्यासाठी सोपं करतोय फक्त चार चार मूलभूत भाग आहेत एक म्हणजे बुद्धी ज्याला आपण आधुनिक जगात आजच्या जगात आपण उगाच बुद्धीला अतिमहत्व देतोय आणि आपल्याला याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागेल तुम्ही अशा अवस्थेला पोहोचाल जिथे तुम्हाला सगळं काही माहीत असेल पण जीवनाच्या दृष्टीने महत्वाचं असं तुम्ही काहीच जाणणार नाही खरंच लहान मुलांसोबत हे घडताना दिसतंय आजकाल अगदी पहिल्याच वेळेस आजची पिढी तुम्ही पहा दहा अकरा किंवा बारा वर्षांची मुलं ते कंटाळलेली दिसतात जेव्हा तुम्ही दहा अकरा वर्षाचे होता तेव्हा कंटाळा काय असतो हे तुम्हाला माहीत नव्हतं शक्यच नव्हतं नुसतं जिवंत असून इकडे तिकडे पाहणंच खूप उत्साह देणार होतं तुम्ही पाहाल आता दहा अकरा वर्षाची मुलं कंटाळलेली दिसतात कारण त्यांनी अखंड ब्रह्मांड त्यांच्या फोन स्क्रीनमधून पाहिले त्यांना सगळं काही माहितीये आणि खास करून पाश्चात्य देशात तुम्हाला हे आठ दहाच्या वयातच होताना दिसेल त्यांना खरोखर कंटाळा आलाय तुम्ही पाहाल शाळेच्या बसमध्ये सगळेजण बसलेले कंटाळलेले कारण बारा वर्षाचे होईपर्यंत तुमचं आधीच एक प्रेम झालं आहे तुम्हाला ब्रेकअप म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला त्याच्या बाहेर कसं यायचं हेही माहिती आहे मी दारू चाखून पाहिली आहे तुमचे हे बघून झालं आहे कदाचित सर्व शारीरिक गोष्टी करून झाल्या आहेत आणि तुम्हाला सर्व ब्रह्मांड माहिती आहे आणखीन काय पंधरा वर्षाचे होईपर्यंत जिवंत असायला काही कारणच उरत नाही अनेकांसाठी असंच होऊन जातं तुम्हाला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही जर हे असंच चालू राहिलं मी काय असं भाकीत करत नाही आहे हे असं काहीतरी आहे ज्याची सुरुवात मला होताना दिसते आहे पुढच्या पन्नास किंवा शंभर वर्षाच्या काळात जर पंचवीस ते पन्नास टक्के लोकांनी आत्महत्या केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जीवनाला एक जोश लागतो जर अनुभव विना अति माहिती मिळाली तर तो उत्साह निघून जाईल आणि आपल्याला सगळं काही ठाऊक असल्याची खोटी भावना तुमच्यात इतकी प्रबळ होईल हा बुद्धीचा धोका आहे कारण बुद्धीला सगळ्याचं विच्छेदन करून पाहायचं असतं बुद्धी एखाद्या सुरीसारखी आहे ती जेवढी तीक्ष्ण तेवढी ती जास्त चांगली तिला विच्छेदन करून जाण्याचं असतं विच्छेदन काही गोष्टींबाबत काम करून जातं पण जीवनाच्या सगळ्या पैलूंसोबत नाही जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तो बिचारा बेडूक बरं का आठवते तुम्हाला ज्या बिचारा बेडकाला खेळे लावून कापलं आणि त्या भयानक छळातून जे प्रचंड ज्ञान प्राप्त केलं हे अगदी अविश्वसनीय केवढं सारं ज्ञान मिळवलं तुम्ही ज्या प्रचंड छळातून त्या बेडकाला जावं लागतं त्यातून त्या केवढं ज्ञान मिळवलं तुम्ही हे अगदी अविश्वसनीय हे सगळं ज्ञान तुम्हाला मिळालं आता तुम्हाला कुतूहल वाटू लागलं अचानक तुम्हाला त्या आईमध्ये रस आला ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं होतं आज तुम्हाला तुमच्या आईला जाणायचं प्लीज जरा एक धारधार चाकू आणा तुम्हाला तिच्या लिव्हर किडनी याबद्दल सगळं काही कळेल फक्त तुमच्याकडे आई उरणार नाही एवढंच तर जीवन तुम्ही तुकडे करून जाणू शकत नाही तुम्ही भौतिक गोष्टी तुकडे करून जाणू शकता तुम्ही जीवन त्याचे तुकडे करून जाणू शकत नाही पण हाच तर बुद्धीचा स्वभाव आहे संपूर्ण आधुनिक विज्ञान मानवी बुद्धीतून विकसित झाले त्यातून तंत्रज्ञानाचे फायदे झाल्यामुळे तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही कारण लोक बरं का त्यांना वाटतं की ते शास्त्रज्ञ आहेत त्यांना विज्ञानाबद्दल काहीच माहीत नाही ते फक्त आयफोनचा आनंद घेत आहे त्यांना वाटतं शास्त्रज्ञ आहेत कारण त्यांना ते करता येत नाही तंत्रज्ञान ठीक आहे त्याने खूप सुखसोयी हो आणले आहेत पण ते आपल्याला जीवन देणार नाही आहे तर बुद्धी ही अशी असते बुद्धी तेव्हाच उपयोगी असेल तिची ओळख कशासोबत बांधली आहे त्यानुसार आणि तिला कोण चालवत आहे किती स्थिरपणे धरलेलं आहे तर मनाचा पुढचा आयाम म्हणजे पहिल्याला म्हणतात बुद्धी म्हणजे इंटलेक्ट दुसरा भाग आहे अहंकार अहंकार म्हणजे तुमचा इगो हे ते काही नाही म्हणजे तुमची ओळख जी ओळख तुम्ही घेता तुमची बुद्धी त्या भोवतीच काम करते आहे जर तुमची ओळख राष्ट्रासोबत गुंतली असली जर तुम्ही म्हणालात की मी भारतीय तर जे काही भारतीय ते तुम्हाला सुंदर वाटतं जर सीमा ओलांडून पलीकडे गेलात आणि तिकडचे झालात तर ते सगळं तुम्हाला सुंदर वाटेल तर तुमची ओळख ज्या कशासोबत बांधली असेल ते घेऊनच बुद्धी काम करते तर अहंकार म्हणजे तुम्ही घेतलेली ओळख किती जाणीवपूर्वक आणि किती स्थिरपणे तुमचा अहंकार निर्माण झालाय तितक्या प्रभावीपणे तुमची बुद्धी काम करेल केवळ ती तीक्ष्ण आहे याचा अर्थ असा नाही आहे की ती प्रभावी असेल कारण तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण सुरी तुमचं कितीतरी नुकसानही करू शकते जर तुमच्याकडे तीक्ष्ण सुरी असेल आणि तुमचा हा स्थिर नसेल तर तुम्ही स्वतःला सगळीकडे कापून घ्याल एवढंच तर घडतंय मानवी दुःख म्हणजे एवढंच आहे तुम्हाला माहीत नाही ही बुद्धी तुमच्या हातात व्यवस्थितपणे कशी धरायची दररोज तुम्ही स्वतःला कापून घेत असतं कारण तुमचं मन स्वतःला हे करून संपूर्ण वेळ काहीही घडू दे लोक होतात कुठल्याही मार्गाने होतात कारण त्यांना बुद्धी कशी धारण करायची ते माहीत नाहीये जर तुमच्याकडे गांडुळाचं मन असतं तर तुम्ही अगदी शांत असला असता yes. तुम्ही कितीतरी प्रकारे करण्याचा प्रयत्न करताय बुद्धीची तीक्ष्णता कमी करून एकतर दारू पिऊन ड्रग्ज आणि खाण्याने सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून कसंही करून ही तीक्ष्णता काढून टाकायची कारण त्याचा त्रास होतोय ती तशी आहे म्हणून नाही तुम्हाला त्रास होतोय कारण तुम्हाला व्यवस्थित कशी पकडायची ते माहीत नाही मनाच्या पुढच्या आयामाला म्हणतात मनस जे प्रचंड मोठं स्मृतीचं भंडार आहे ते इथं किंवा तिथे नाही संपूर्ण शरीर ही स्मृती बाळगून आहे तर मनोमय कोश म्हणतात त्याला स्मृतीचं एक भलं मोठं गाठोड ही स्मृती वेगवेगळ्या थरांमध्ये असते आपण त्या सगळ्या तपशीलला जाणार नाही होत कारण काही लोक आधी स्पष्टपणे नाही आहेत त्यांना मन नकोय माफ करा त्यांना मनाबद्दल काही जाणून घ्यायचं नाहीये <laughs> तर मनाच्या चौथ्या आयमाला म्हणतात चित। चित्त चित्त म्हणजे ही शुद्ध बुद्धिमत्ता आहे ती स्मृतीने दूषित नाहीये त्यामध्ये स्मृतीचा कुठलाही अवशेष नाहीये ही फक्त शुद्ध बुद्धिमत्ता आहे जर तुम्ही याला स्पर्श केला मग तुम्ही ज्याला सृष्टीचा स्रोत म्हणता त्याचा संपर्क मिळतो कारण तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी लोकांनी सांगितल्या असतील देव आहे देव प्रेम आहे देव करुणा आहे देव दयाळू आहे आणि जे काही <laughs> कुणी इथे पुढे या या स्टेजच्या अगदी कडेला उभे राहा पाहिजे त्या सगळ्या प्रार्थना म्हणा आणि खाली पडा बघूया बरं देव करुणा दाखवतो का तुम्हाला आ, की हाड तुटतं एखादं मला तपासून पाहिजे ठीक आहे या सगळ्या गोष्टी लोकांनी बनवल्या आहेत कारण ज्या कुठल्या गोष्टींपासून कोणी वंचित असतं ते तो गुण त्यांच्या देवाच्या संकल्पनेशी जोडतात तुमच्या देवाच्या संकल्पना केवळ यामुळे निर्माण झाल्या आहेत की तुम्हाला माहीत नाही आहे की एवढी मोठी सृष्टी कशी घडून आली तुमच्याकडे उत्तर नाही आहे म्हणून तुम्ही काहीतरी तयार केलं तुम्ही मनुष्य असल्यामुळे तुम्ही म्हणालात की एक मोठा मनुष्य तिथे वर बसलेला आहे अरे ते एवढं कसं करू शकतो असं कोणी विचारलं तर त्याला दहा हात दिलेत म्हणून तो सगळं करू शकतो तुमच्यासारखं नाही जे काय हे उत्तर लहान मुलांसाठी ठीक आहे पण मुळात तुम्ही तुम्हाला सृष्टी कशी घडून आली हे माहीत नसल्याने तुम्ही काहीतरी स्पष्टीकरण तयार करताय तर जो सृष्टीचा स्रोत आहे मी किंवा कोण काय बोलतोय याच्यावर विश्वास ठेवू नका फक्त सृष्टीच्या एका तुकड्याकडे लक्ष द्या नुसतं हे फुल घ्या जरा त्याच्याकडे लक्ष द्या एखाद्या पानाकडे एखाद्या अणूकडे लक्ष द्या किंवा एखाद्या मुंगीकडे तुम्हाला दिसेल एक विलक्षण बुद्धिमत्ता तुमच्या कल्पनेच्याही पलीकडची हो ना पण कुणीच तुम्हाला सांगितलं नाही की देव बुद्धिमत्ता आहे तुम्हाला अनेक प्रकारे सांगितले त्यांनी तुम्हाला चिदाकास चिदंबर आणि अने अशा अनेक गोष्टी फक्त तुम्हाला हेच सांगण्यासाठी की जर तुम्ही तुमच्या चित्ताला स्पर्श केला तर सगळं काही तुमचं होऊन जातं जे काही जगण्यासारखं आहे ते सगळं इथेच उपस्थित आहे कारण आता तुम्हाला सृष्टीच्या स्त्रोताचा संपर्क मिळालाय तर हे चार तुमच्या मनाचे चार आयाम आहेत दुर्दैवाने आधुनिक शिक्षण पद्धतीला वाटतं की फक्त माहितीचा मारा केला आणि बुद्धी तीक्ष्ण ठेवली तर सगळं काही होणार आहे no. नाही तुम्ही तुमच्या कल्याणाच्या शोधात या पृथ्वीची चिरफाड कराल तुम्ही पृथ्वी गमावून बसाल किंवा तुम्ही कुठल्या इतर ग्रहावर जाल आणि तिथे सुरुवातीपासून काम सुरू कराल <laughs> पण खरं कल्याण घडून येणार नाही जर कल्याण घडून यायचं असेल तुम्हाला यामध्ये आणखीन खोल जायला हवं अन्यथा नाही